आतापर्यंत आपण खूप मासेमारीच्या व्हिडिओ बघितल्या, बनवल्या, पण आजची मासेमारी थोडीशी वेगळी असणार आहे, भन्नाट असणार आहे. ही बघा, ह्याला बोलतात वावळ. तर हे बघा, ही आता उडत नेली ना की शिरवे मासे असतात ना, ते घाबरतात आणि उड्या मारतात. एक नंबर कॅच केला. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, साधारण 1 वाजायला आलाय दुपारचा आणि आपण आलोय खाडीवरती एक वेगळी भन्नाट अशी मासेमारी बघायला, मासेमारी करायला. आतापर्यंत आपण खूप मासेमारीच्या व्हिडिओ बघितल्या, बनवल्या, पण आजची मासेमारी थोडीशी वेगळी असणार आहे, भन्नाट असणार आहे. तर मंडळी पण खूप आहे. आपण आलोय शिवने खुर्द गावामध्ये, म्हणजे योगेशच्या गावाला, मामाकडे. हा इकडे निलेश आहे इंड वगैरे घेऊन, आणि आपण वावुळीने मासेमारी करणार आहोत. तर मला पण माहीत नाही आहे, माझा पण पहिलाच अनुभव आहे. तर डिटेल्समध्ये पुढे पुढे तुम्हाला समजेलच. तर वावूळ वगैरे ऑलरेडी तयार केले आणि ही सगळी शिवने गावची मंडळी आहे, बरीच आहे. तर बरीच मंडळी आपल्याला लागणार आहे. तर ह्या साईडला खाडी आहे आणि हा मळ्याचा भाग सगळा. तर इकडे आत्ता कुळीत वगैरे काढून झालं आहे, कुळीत शेती असते उन्हाळ्यात, आणि आता परत भात शेतीची तयारी होईल. तरी बघा, ही सगळी मंडळी आहे आणि इकडे तयारी चालली. हे बघा, असे चपला बिपला कमरेक बांधूक लागतात पाण्यातनं जाऊचा म्हटल्यावर. आणि इकडे वावूळ अगोदरच तयार केले. सोडून दाखवू ना जरा, साधारण एक साधारण सोडलं तरी चालेल. ही बघा, ह्याला बोलतात वावूळ. दगड पण बांधलेले आहेत मध्ये मध्ये खाली जायला. तरी बघा, नंतर एकदम सोडल्यावर तुम्हाला दाखवेनच. तर ह्याच्यामध्ये सुंब आहे आणि माडाच्या पाती आहेत. ह्या बघा, म्हणजे तोरण बांधतात ना तसं बांधलंय. तर बरंच लांब आहे, ते खाली गेल्यावरतीच समजेल. आणि हे काय ओढत आणायचं ना? रापण सारखं. ओके, रापण सारखं म्हणजे दोन्ही टोकं पकडायचे आणि ओढत आणायचं. आणि त्याच्यानंतर इकडे इंड आहे. आपल्याकडे इंड बोलतात याला, तळकोकणात गेलात तर आक्या वगैरे पण बोलतात. तर बरीच मंडळी इंडवाली असणार आहे. ह्या वर्षीची फर्स्ट वाली आहे ना, म्हणजे मासे भेटतील का माहित नाही. आणि शेरवे मासे भेटतात ना, मोठे मोठे शेरवे भेटतात किंवा गुंजी भेटतात. तर बघूया, ट्राय करूया, मासे भेटतील न भेटतील, पण माझ्या तर खूप भेटेल. चला. हा बघा, चिखल कसला आहे. आतमध्ये चिखल नाही, तिकडे वाळू आहे म्हणजे रेती आहे. तर मुळे पण असतात इकडे खूप सारे. तरी बघा, वावूळ ओढायला सुरुवात केली, म्हणजे आतमध्ये घेऊन जात आहेत. योगेश आहे आणि प्रणय आहे. तरी बघा, एक टोक आतमध्ये घेऊन जायचं आणि एक टोक इकडे ठेवायचं आणि नंतर मग ओढत न्यायची. तर हे बघा, ही आता ओढत नेली ना की शिरवे मासे असतात ना, ते घाबरतात आणि उड्या मारतात. तर ते घाबरून उड्या मारणार आणि ही मंडळी सगळी इंड घेऊन आहे ना मागे, ती जिंकणार, कॅच करणार मासा उडी मारली. म्हणजे खूप भारी मासेमारीची पद्धत आहे. इकडे दोन गुंजी भेटली. हा
सोडला की काय नाही दोन अजून एक होते होय हे बघा दोन मासे भेटलेत दोन गुंजी भेटली तर हे उडाले नाही हे पुढे आले एकदम तर हातामध्येच भेटले तर इकडे मामा आहेत मामांची पण शूटिंग चालू आहे तर मामांचं पण चॅनल आहे आनंदी बाबू म्हणून जाऊन नक्कीच चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल चला परत एकदा ट्राय हा म्हणजे असं आपल्याला पुढे पुढेच जायचं आहे म्हणजे साधारण आपल्याला माशाची चाहूल कळते ना मग तिथे असं आपण किनाऱ्याकडे नेतो तर फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करतोय आपण ही पद्धत इंडीवाले एक नंबर कॅच केला एक नंबर तुमचा कॅच केला हो लक्की आहे लक्कीने एक नंबर कॅच केला आहे बघा गुंज आहे वाट लावला चला परत सुरुवात झाली आहे समोर चल असं जेटी आरी मोठा गोल देऊ नको रे हो गेला एक उडाला होता मासा घेतला एक कॅच केला हा बघा दुसरा दोन मासे सापडले आहेत अजून आहेत वाटतंय हा बघा इकडे काय आणि इकडे काय गुंजत आहे ना गुंज आहे सापडलं कसले शेरवे होते एक भेटला एक भेटला हा बघा एक शेरवा भेटला एकदम मस्त वेगी एक पकडला बाबूने एक पकडला मासा कॅच केलाय सेकंड मासा पकडलाय ने लकीने तर मित्रांनो एकदा आपण वावळ ओढली 5-6 मासे पकडलेत कसं माहिती आहे सीझन नाही आहे तर एप्रिल मेला ना नंतर मासे जास्त भेटतात तरी पण पहिलीच वेळ होती यावर्षीची तरी पण मजा घेतोय फक्त आपण तर वावळ घेऊन आपण परत चाललोय खालती मग अशी आपण स्टार्ट केला ना तिकडून आणि आता ना पाणी भरलं आहे बरंच इकडे परत सुरुवात केली आहे तर आता बघूया गुंजी वगैरे असतात ना ती उडतात लगेच वरती तिकडून गेली पुढून गेली सगळी तिकडे एक मासा भेटला हा बघा एक गुंजा भेटलाय हा बघा जो आहे का पाणी किती झाला आता पाणी वाढला ना लय तर मगाशी पाणी कमी होतं आता बरंच वाढलंय
तर काठ पूर्ण भरलाय बघा पाण्याने. बघा मासे उडाले. चला तर मंडळी सगळी बाहेर आता चालली आहे, जिट्टीवरती आलो आहे आपण. तर इकडे मासे दाखवू तुम्हाला किती भेटले हे बघा. तर गुंजी आहेत सगळी आणि एक शेरवा आहे फक्त. हा कुणी मोठा पकडला 7.5 किलोचा. तर कसं माहिती आहे आता सीझन नाही आहे, मे मध्ये वाळू ओढतात तेव्हा ना माशीवरती येतात शिरवे वगैरे खूप. तर आता फक्त पहिला असा ट्रेलर होता, मूवी नंतर मे मध्ये आपण शूट करू. तर एवढी सारी मंडळी होती, जाम मेहनत घेतली मंडळींनी. तर नेक्स्ट टाइमला मे मध्ये आता डायरेक्ट भेटणार. तरी पण मजा आली, म्हणजे नवीन पद्धत होती मासेमारीची, मी नाही बघितली होती. मजा आली म्हणजे 5-6 मासे तरी बघायला भेटले उडणारे. तर आता आपण चाललोय घरी. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.